आंदोलन करतात की नितीन राणेंवरती गुन्हा दाखल केला. पोलिसांचं काय म्हणणं आहे, पोलिसांनी काय आश्वासन दिलं आहे का किंवा पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा झालाय की आज मागणी केली 153A ची. हे पोलिसांच्या पण पहिल्यांदा त्यांच्या समोर असा एक केस लॉ आली आणि त्यांना पण त्यांचं लिगल अंडरस्टँडिंग आणि थोडं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रॉड करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि तो आम्ही मान्य केला. संध्याकाळपर्यंत ते वेळ घेऊन अंडरस्टँडिंग देणार आहेत आणि मग त्याच्यावरती त्यांचं संध्याकाळी जे उत्तर येतं त्याच्यावरनं ठरवलं जाणार आहे की पक्षाच्या पुढची भूमिका आणि पाऊल काय. सातत्याने राज्यात अशा पद्धतीची टीका केली जाते की अश्लील भाषेत टीका केली जाते तेही राजकारणी लोकांकडून कशा पद्धतीने. हे बघा, हे अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेधच करतो. हा आर्टिकल 14 उल्लंघन आहे जिकडे इक्वॅलिटी ऑफ बिफोर लॉ असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही लिंगावरनं भेदभाव केला जायला नाही पाहिजे असं आर्टिकल 14 म्हणतं. त्याच्याहून पुढे जाऊन आर्टिकल 153A लागतो ज्याच्यामध्ये त्यांनी हा जो शब्द आहे तो एक अपमानास्पद वापरला आणि आपण बाकीच्या जातीवाचक शिणांबद्दल किंवा बाकीचे जातीवाचक जे शब्द असतात त्यांच्याबद्दल पण एक आपण बघितलं असेल तर बाय कोर्ट बाय लिगली कॉन्स्टिट्यूशनली हे शब्द बॅन केलेले आणि ते कोणत्याही अपमानास्पद किंवा तुच्छ भावातनं वापरलेले किंवा एक डिग्रेडिंग फॉर्ममधनं वापरले तर तो इलिगल ठरतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. ही आमची तशीच मागणी. हे जे आपण दुसरं प्रकरण बघतो तर ही जी फॅमिली आहे ही एक रिपीट ऑफेंडर्स आहे आणि यांच्याकडनं हे बऱ्याच वेळा असे शब्द वापरले गेले आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी करतो की 153A लागू व्हावा आणि तो कॉन्स्टिट्यूशनली लागू होतो. जर पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून आम्ही पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून ठेवला आहे. फक्त आम्हाला नाही तर इकडच्या तृतीयपंथ समाजांना पण एक थोडा विश्वास आहे अजून पोलिसांवरती आणि त्यांनी मागणी केली म्हणून आम्ही त्यांच्या मागणीला मानून संध्याकाळपर्यंत थांबलोय. पुढे ते काय घेतील त्याच्यावरती आम्ही पुढची भूमिका ठरवू. थँक्यू सो मच. आम्ही एक FIR फाईल करायला लागलो पीसफुली इथे पण आमची FIR घेतली गेली नाही. आम्ही जेव्हा निषेध केला आणि जेव्हा आम्ही निषेध करून कॉर्डिनेट केलं पोलिसांसोबत पालखी जात होती तर आम्हाला मग आम्हाला आम्ही जर तर आमच्या प्रोटेस्ट पोझिशनवर जायला लागलो तर आम्हाला असॉल्ट केलं वुमेन पोलीस ऑफिसर्सनी. तुम्ही आमच्या साथीची कंडिशन बघू शकता. लो भीती आहे तिला ब्रेन डॅमेज आहे तरी ते डोकं पकडून तिला इकडे आणले ते पायाला लागलं आहे जे हाताला लागलं आहे ही असं असॉल्ट केलं आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी पुणे पोलिसांनी. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं कर्नाटकामध्ये ट्रान्सजेंडर पोलीस आहे तेव्हा फक्त ट्रान्सजेंडर पोलिसांनाही फक्त ट्रान्सजेंडर लोकांना हात लावायचा हक्क आहे आणि त्यांना अरेस्ट करायचं आहे पण ते काही फॉलो केलं गेलं नाही. आम्हाला खूप उद्दिष्टपणाने ढकलाढकली करून उचलून आणून पुरुष पोलिसांनीही उचललं तिला तरी खूप चुकीची गोष्ट आहे. ह्या नियमाचं उल्लंघन आहे आणि आम्ही खिलाफ निषेध करतो. आता आणि एक नाही केली तक्रार दाखल. संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना टाईम दिला आहे. सुजत भावांनी आणि अंजली त्यांनी त्यांच्यात बोललं आहे आणि संध्याकाळी आम्ही परत येणार आहोत. आम्ही संध्याकाळी येऊन पुढचं आम्ही FIR फाईल करणार झाली नाही तर आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.